सीता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी अस्त जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी पोटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणानी आळी आपल्यापासून ना काहीतरी लपवलं जाते वैद्य बुवांना आपल्याला बरंच काही सांगायचं होतं पण तेवढा तो बाबा कदम आला आणि सगळा घोळ घातला त्याने मला तसं वाटतंय की कोयनाताई आणि भाऊ काकांना अडकवण्याकरता बापाजींनी रचवलेला हा डाव असणार पण का कारण भाऊ काका आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहिलेत आणि ते जर बापाजींना डोईजड झाले तर बापाजींना ते खूप महाग पडेल म्हणून त्यांनीच हे सगळं घडवून आणलं असणार पण मला वेगळा संशय की या सगळ्या कटात त्यांनी वैद्यांना मोहरा बनवला असणार तुझं बोलणं पटतंय मला हो पण आता उशीर होता कामा नये हा कट उघडकीस आणून सत्य काय आहे हे गुरु काकांना कोणी सांगितलं पाहिजे त्याशिवाय त्यांचे डोळे कधीच उघडणार नाही शिवाय बाप्पाजी किती पाताळ यंत्री माणूस आहे हेही सगळ्यांसमोर येईल वाटतं तितकं सोपं नाहीये ते हा बाप्पाजी कोणते पत्ते कधी फिरवेल ना काही सांगता येत नाही शिवाय गावकऱ्यांचा बाप्पाजींवर प्रचंड विश्वास आहे अहो तोच तर विश्वास मोडून काढायचा आपल्याला त्याकरता वैद्य भुवांना भेटून सत्य काय हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे ना पण त्याआधी आपल्याला भाऊ काकांना शोधायला हवं बिचारे निर्दोष असूनही आपण त्यांच्याकरता काहीही करू शकलो नाही अहो काय वाटत असेल त्यांना हो त्यांना शोधलं पाहिजे पण त्याआधी जरा कोयनेकडे बघायला हवं ना हो चला चला अहो बाप्पाजी मोहिते कुटुंबाने कोयनेला आश्रय दिला आता काय म्हणावं यांना लोक गावात राहून कुंपण तोडणाऱ्यांना शासन हे झालंच पाहिजे आम्ही नेहमी या गावाचा विचार केला गावच्या इब्रतीला धक्का लागू नये म्हणून त्याची काळजी घेतली पण ही काशी आणि ते मोहिते कुटुंबीय ज्या कोयनेला व्यभिचारी ठरवून पंचायतीने शिक्षा दिली तिलाच घरात आसरा दिला काय म्हणावं या लोकांना हा गावचा आणि धर्माचा अपमान आहे आई भिराईला आहे कधीही सहन होणार नाही बरोबर बोलतायत बाप्पाजी तुम्ही आता तुम्हीच काहीतरी करा होय बाप्पाजी तुमच्या शब्दाबाहेर नाही हा गाव लोक कोणताही माणूस हा समाजापेक्षा मोठा नसतो पण जे काय करायचंय ते तुम्ही करायचं आम्ही फक्त तुम्हाला एवढंच सांगू काशी आणि मोहिते कुटुंबियांना शासन हे झालंच पाहिजे आपण निषेध मोर्चा काढू कोयनेला घराबाहेर काढण्याचं आव्हान त्यांना करू ओ पण ती काशी काही ऐकणाऱ्यातली नाही मग ना ऐकून सांगते कोणाला अख्ख्या गावाच्या विरोधात जाणं महाग पडेल त्यांना पण तरीही त्यांनी ऐकलं नाही तर त्या घराला कोयना सकट पेटवून देऊ अरे
या गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे. बरोबर आहे. अपराध्यांना शासन हे झालंच पाहिजे. त्या कोयनेला आसरा देणाऱ्या मोहिते कुटुंबियांची राख रांगोळी झाली तरी चालेल. बोला कोयनेला आश्रय देणाऱ्या मोहिते कुटुंबियांचा धिक्कार असो. बोला मोहिते कुटुंबियांचा धिक्कार असो. मोहिते कुटुंबियांचा धिक्कार असो. मोहिते कुटुंबियांचा मोहिते कुटुंबियांचा मोहिते कुटुंबियांचा मोहिते कुटुंबियांचा कार्यास्तामी अवारुपुत्र हदिदम आस्ति नास्ति संतुष्टा द्वितीय साधिहिदम. कशी आले गोदात्या? अग काशी तुला घेऊन आली इथं. रस्त्यात बेसुधून पडली होतीस तू. हो पण मग कशाला आणायचं मला इथं? कसंच मरून यायचं होत तो. एक तर माझ्या मूळ समजे असते तरच असं येतात तुम्हाला विचारच. कोणताही कोणाला काहीही त्रास होत नाहीये. या डोळ्यातल्या पाण्याने आपण कमकुवत आहोत असं जगाला दाखवून देत असतो. म्हणून यापुढे डोळ्यात कधी पाणी आणायचं नाही. काशीताई, नवऱ्याला टाकलेल्या बाईकडे पाहणाऱ्या पुरुषांच्या नजरा पाहिल्या ना की आपण दोषी नसताना बी दोषी असल्यासारखं वाटत राहत. अरे हेच मनाला टोचत राहत. इथेच तर चुकतो ना आपण. स्वतःला आयुष्यभर टोचत राहतो आपण. या गावाची परंपराच आहे ग बायकांवर अन्याय करण्याची. या परंपरेला मीही सामोरे केले होते, अजूनही जातीये. म्हणून तुझं दुःख कळू शकतं ग मला. पण तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. काशीताई, अहो कोण म्हणत देव दगडात असतो? या तर म्हणते की देव तर माणसात असतो. आणि आज तो तुमच्या रूपाने माझ्या समोर उभा ठाकलाय. खरच अगदी देवानी मदतीला धावून आलास बघा. ताई, हे माझं कर्तव्य आहे ग. तू फक्त एक काम करायचं, जोवर गुरव काका तुला घरात परत घेत नाही तोवर तू इथेच राहायचं. काय? हो नाही तर हो. आणि तीही कोणाचीही भीती न बाळगता. कोयना, तुझ्या इथे राहण्याला आमच्यापैकी कोणालाही काहीच हरकत नाहीये. वाय वाय कोयना, मी तुझ्यासाठी खायला घेऊन येते. बस आणि आराम कर. येते मी. काय नाही. मग असं काय बघतेस?
अशा देव माणसाकडे बघते मी ज्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे. देव माणूस? हो, आज तुमच्या पाठिंब्यामुळे मला आणखी धीर मिळाला. जर तुम्ही मला अशीच साथ दिली ना तर या गावातली अंधश्रद्धा आपण नक्कीच दूर करू शकू. काशी, तुला असं वाटत असेल की मी खूप काही करतो, पण मला विचारशील तर हे फक्त माझ्या चुकांचं प्रायश्चित्त आहे. हो, असं का तुम्ही बोलताय? हो, हे खरंय. काशी, आपण चुका करतो आणि त्यावर पांघरुणं घालतो, पण याने फक्त चुकांची संख्या वाढत जाते. पण त्याच चुका जर आपण मान्य केल्या तर नाते टिकून राहतात. काशी, आता हेच बघ ना, भाऊ काकांचं आणि माझं काय रक्ताचं नातं आहे, पण त्या माणसाने माझा लहानपणापासून सांभाळ केलाय, माझी काळजी घेतली. हे नातं होतं आपुलकीचं, जे रक्त आटलं तरी संपत नाही. आणि अशाच भाऊ काकांवर मी कोते आरोप केलेत. मला त्यांना शोधलं पाहिजे. काशी, हो, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. भाऊ काकांनी खूप केलंय तुमच्या करता, माझ्या करता, या घरा करता. तुमची तब्येत बरी नव्हती ना, तेव्हा तुम्ही लवकर बरे व्हावेत, स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. मी कधीच विसरू शकत नाही. तुम्हीच मला सांगा, अशा भाऊ काकांवरती असले आरोप? त्यांच्यावर खूप अन्याय झालाय. काशी, खोटे आरोप लावले गेले त्यांच्यावर, आणि हे सगळं सुरू असताना मी फक्त बघत राहिलो. आता आणखी उशीर नको व्हायला, मला ताबडतोब त्यांना शोधायचंय. हो, भाऊ काकांची गरज या घराला आहे, जे नेहमीच आपले आधार झाले आणि आज ते स्वतः निराधार फिरतायत. नाही काशी, आपण असताना ते निराधार कसे? मी आताच जातो आणि त्यांना शोधतो. सांगायचे वैद्य भाऊ, आता सांगायसारखं काही राहिलेलं नाहीये, ऐकण्यासारखंही काही राहिलेलं नाहीये, संपलंय सगळं. वैद्य भाऊ, तुमच्याकडे एखादं या बदनामीतून बाहेर पडण्यासाठी मरणाचं औषध आहे का? कसली बदनामी घेऊन बसलायचा? मला तुम्हाला हेच सांगायचंय. नमस्कार वैद्य भाऊ. काय सांगायचंय तुम्हाला? अख्ख्या गावाला माहितीये तुम्ही दिलेल्या औषधामुळं काय बी गुण आला नाही. अहो, कशाला त्यांच्या जखमीवर मीठ चोळताय? त्यांना एकटं राहू द्यात, निघा. अहो पण राम्या, तुझ्या बायकोच्या पोटात दुखत होत ना? अरे मग वैद्य बुवांना घेऊन जा ना. जा जा, औषध दे. राम्या, चल. गुरु, देवीनं आजपर्यंत तुम्हाला भरभरून दिलं, पण गेलेली इज्जत कशी काय भरून घ्यायची? लय वाईट केलं कोयनेनं. तुम्ही तिच्या करता एवढं सगळं केलं, एवढं भरभरून प्रेम दिलं, पण तिच्या पोटात पोर मात्र भाऊचच. नाही, वाईट वाटणं स्वाभाविक आहे हो. या कोयनेचा विषय सोडून झाली ना तिला शिक्षा, आता एकटं राहायला शिका. आणि बघा, काही गरज लागली तर आम्ही हवतच की येऊ का? चल रजा घ्या.
कोयनाचा धिक्कार असो भ्रष्टाचार कोयनाला हेलो जय हो कामिनी देवी बोला काय बोलणार तुम्हाला सावध करण्यासाठी फोन केलाय सावध कोयनीला तुम्ही तुमच्या घरात आश्रय दिलात गावातले सगळे लोक खवळले आणि तुमचं घर जाळायला निघाले बाप्पाजी त्यांना थांबवा ते शक्य नाही ओ संतप्त जमावाला थांबवणं तेवढं सोपं नाही कामिनी बाई त्यापेक्षा मी सांगतो तसं तुम्ही करा तुम्ही ताबडतोब घराच्या बाहेर पडा होऊ द्या राख रांगोळी त्या काशीची आणि कोयनेची अहो पण घराची राख रांगोळी होईल याचा विचार केला का तुम्ही घर गेलं तर दुसरं घर बांधता येईल तोपर्यंत तुम्ही तुमच्या गावाबाहेरच्या घरामध्ये राहा एक विचार करा कामिनी देवी काशीचा काटा आपोआपच आपल्या मार्गातून नाहीसा होईल आणि हे सगळं लोकांनीच केल्यामुळं आपल्यावर आरोप येणार नाही पण संजय मेला तर हातात प्रॉपर्टी नाही वाढग येईल एक आनंदाची बातमी सांगतो कामिनी देवी देव आपल्या सोबत आहे कामिनी बाई संजयला गावाबाहेर पडताना आमच्या लोकांनी आत्ताच पाहिलंय तेव्हा तुम्ही सूर्याला घेऊन ताबडतोब घराच्या बाहेर पडा लक्षात घ्या कामिनी देवी ती एकच संधी आहे काशी आणि कोयनेला कायमचं संपवण्याची तेव्हा तुम्ही घराबाहेर पडा जीव वाचवा हो लवकर मला फोन केला तर सांग मी आलो परशा फोन वाजतोय फोन हे कामिनी काकूंचा फोन आहे हे तू बोल कामिनी काकू हॅलो हॅलो सूर्या हा कामिनी काकू हा सूर्या ना हा येतो आम्ही आम्ही घरी येतोय नाही सूर्याला घरी नका पाठवू मीच तिकडे येते हा हे बघ खालच्या आळीत ते चिंचेचं झाड आहे ना मोठं हा हा तिथे येऊन त्याला थांबायला सांग मी तिकडेच येते माझं एक महत्वाचं काम आहे त्याच्याजवळ हा सांगतो आठवणीने सांगतो हा हा ठीक आहे होत ना तुला हे पुरणार नाही म्हणून एक घ्यायला तू का नाही घेतली तुला तुझ्या पैशाने घ्यायची असते का अरे सूर्या बघ ना याला सांगितली मी चपटी घ्यायला नाही घेतली याने जाऊ दे चल अरे चपटी चल चल घरी जाऊया चला उशीर झालाय घरी सोड नेट चालू झाला रे तू बस ना मी आहे ना तुला सपोर्ट म्हणून तू बस परशा आहे ना तू आहे मला जाऊ घरी वाजले प्रश्न कोयनाला ठेवणाऱ्या मोहिते कुटुंबाचा आई भिराई आजवर लढण्याची शक्ती दिलीस पण या लढ्यात भाऊ काका नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले पण आज ते नसताना त्यांची उणीव जाणवते एवढंच कराई भाऊ काका यांना लवकर सापडू दे
मला जाऊ द्या ना घरी, वाजले की बाळा मला जाऊ द्या ना घरी वाजले। थांबा, सूर्य कुठे? सूर्य कामिनी काकू, तुम्ही दिलेला निरोप द्यायला आम्ही विसरलो। काय? अरे मग सूर्य कुठे गेला? सूर्य घरी गेला। घरी? काय सांगते? कामिनी काकू, आताच त्याला आम्ही घरी सोडून आलो, तो आताच घरी गेला, ट्रिपल सीट सोडलं। अरे तुम्हाला निरोप द्यायला सांगितलं होतं ना, मूर्ख कुठले? त्याचं काय झालं कामिनी काकू? आम्ही काकू बस, आता मलाच त्याला वाचायला हवा। सूर्य कामिनी काकू गेले। कोयनेला घरात ठेवणाऱ्या मोहिते कुटुंबाचा प्रश्न कोयनाला, प्रश्न कोयनाला, मोहिते कुटुंबाचा कोयनाला घरात ठेवणाऱ्या मोहिते कुटुंबाचा प्रश्न कोयनाला घराजवळ मोहिते कुटुंबाचा, कोयनेला घरात ठेवणाऱ्या मोहिते कुटुंबाचा प्रश्न कोयनेला मोहिते कुटुंबाचा, कोयनाला घरात ठेवणाऱ्या मोहिते कुटुंबाचा, कोयनाला घरात ठेवणाऱ्या मोहिते कुटुंबाचा प्रश्न कोयनेला मोहिते कुटुंबाचा, कोयनाला घरात ठेवणाऱ्या मोहिते कुटुंबाचा प्रश्न कोयनेला मोहिते कुटुंबाचा, मोहिते कुटुंबाचा मोहिते कुटुंबाचा, कोयनेला घरात ठेवणाऱ्या मोहिते कुटुंबाचा। आली आली भाग्य लक्ष